घेऊन स्टॅच्यू झालंय, ओल्याला घेऊन स्टॅच्यू झालंय, जड का ओल्या कोण आहे? हे बाळा कार्तिकी, गुड मॉर्निंग, चला उठा उठा. अग काय हो, चला उठा. ग्रँडमा चल ना आपण वर्ड अँड पिक्चर गेम खेळूया. हे वर्ड अँड पिक गेम हा काय असतो? म्हणजे ग्रँडमा मला एक वर्ड सांगणार आणि मी ते ड्रॉ करणार. बर, नाही नको, नंतर खेळू. हा नाही ग्रँडमा, नंतर नको ना, माझा होमवर्क आहे नंतर. प्रिन्सेस, माझा ना आता मूड नाहीये. I'm really sorry. आजोबा, ग्रँडमाला काय झालंय? ऑलवेज तिचा मूड चांगला असतो, मग आज तिचा मूड ऑफ काय? असं कधी कधी बाळा, तुझा पण कधी कधी मूड जातो की नाही? मग तू म्हणतेस मी आत्ता नाही हे करणार, मग माझ्या बरोबर डॅडानी यायलाच पाहिजे वगैरे वगैरे, हो की नाही? तसंच आज तिचं झालंय थोडस. मग आपण काहीतरी सरप्राईज देऊन तिचा मूड परत आणूया. ग्रँडमाला सरप्राईज काय द्यायचं? आजोबा बेस्ट आयडिया. आता मला सांग, 2 दिवसांनी काय आहे? 2 दिवसांनी 3रा दिवस आहे. अरे आजोबा असं काय करतोय? मग बर, मी तुला हिंट देते. ग्रँडमा. एवढी मोठी हिंट? ग्रँडमा काय आहे बर 2 दिवसांनी? काय आहे बर? ग्रँडमाचा बर्थडे आहे, राईट? राईट, येस. मग आपण तिच्या बर्थडेला तिला सरप्राईज पार्टी देऊया. सरप्राईज पार्टी ग्रँडमाला? अरे पिल्लू, पण आता ना ग्रँडमाला या पार्टीज वगैरे नाही आवडत. ती जाते का कधी कुठे पार्टीला? सांग मला. मग काय करायचं? मग आपण बाहेरच्या लोकांना नको बोलवूया, आपण फॅमिली पार्टी करूया. हा आणि हो, फक्त दीपा आंटीला आणि कार्तिकीला बोलवूया. येस. म्हणजे कसं होईल माहितीये का? दीपा आंटी आणि कार्तिकी आली ना की ग्रँडमाला सुद्धा आनंद होईल, हो की नाही? बघू पापी पटकन. थँक्यू. आलीस, कुठे होतीस इतक्या वेळ? किती हाका मारल्या मी तुला? कुठे होतीस? काय ग हातात काय? काय विचारते मी तुला, कसली पिशवी ती? काही नाही. अग आई, ते पुस्तक आहे माझं. परी चुकून घेऊन गेली होती ना, तेच आणायला गेले होते. काय चुकून घेऊन गेली? अशी कशी चुकून घेऊन गेली? या आधी तर असं कधी झालं नाही. मग आत्ताच कशी चुकून घेऊन गेली ती? ते पुस्तकांवर नाव नाही लिहिलंय ना म्हणून. बघितलंस? तुला मागच्याच वेळी सांगितलं होतं की नाही पुस्तकांवर नाव लिही म्हणून. आता झालं की नाही गोंधळ? आणि इकडे मी नाव लिहिते. नको. बर ठीक आहे. आणि कार्तिकी, असं वेंधळेपणा परत जाऊ नकोस, कळलं तुला?
काय गं, कुठल्या विचारात आहेस? काही नाही, मला ना कळतच नाही कधी कधी तुझं. अरे मला सांग, घोड्याचा शिरा करू की दूध बिस्किट खाणार आहेस? काही चालेल. कार्तिकी, मी माझं नाव काय लिहू यावर? अग हळू दीपिका कॉफी हातात सांडेल. आणि काय काय इतका कसला आनंद आहे? काय सांगायचंय? काहीतरी हवंय वाटत. नाही दादा, मला काहीतरी तुला एक सॉलिड सांगायचंय. हो, सॉलिड? बरं मग बोल पटकन, मला सुद्धा सॉलिड इंटरेस्ट आहे ऐकण्यात. मला सांग परवा काय आहे. हा परवा? थांब, मला माझी डायरी बघून सांगावं लागेल. अरे दादा, तुझ्या कामाचं नाही विचारायचं मी, समथिंग एल्स. थिंक. परवा काय आहे? आजोबांनी बरोबर ओळखलं, तू पण ओळखलं पाहिजेस. टिक टिक वन, टिक टिक टू. ए अगं थांब, मला जरा विचार तर करू दे. टिक टिक थ्री. अगं काय क्लू तरी दे. ओके, ग्रँडमा. ग्रँडमा? अरे हा, तिचा बर्थडे आहे परवा. राईट, आपण तिचा बर्थडे मोठा सेलिब्रेट करायचंय. वाव, दॅट्स अ ग्रेट आयडिया. आय मीन, आपण फॅमिली गेट टुगेदर करूया, आपण सगळे, दीपा आंटी आणि कार्तिकी. चालेल? चालेल. ए पण माझी सुद्धा गेस्ट लिस्ट आहे, आयशा आंटी. चालेल? ओके चालेल. पण ग्रँडमा साठी सरप्राईज आहे ना दादा? हा या, ऑफकोर्स. आपण ना खूप मजा करूया, ग्रँडमा खुश होईल एकदम. येस, मग मी लगेच कार्तिकीला फोन करू, तिला इन्व्हाइट करते. येस ऑफकोर्स, हे घे, लगेच इन्व्हाइट कर तिला. हॅलो. हॅलो दीपा आंटी. बोल दीपिका, कशी आहेस ग? मी मस्त. कार्तिकी आहे तिथे? हो आहे ना, थांबा देते. हे घे दीपिकाचा फोन. कॉल झालं? अरे काय, कसा पसारा करून ठेवलाय? हॅलो. हॅलो कार्तिकी, मला एक तुला मस्त न्यूज द्यायची. कसली? ग्रँडमाचा बर्थडे आहे परवा. तू आणि दीपा आंटी, तुम्हा दोघींना पण मी इन्व्हाइट करते. बरं. आम्ही ना तिच्यासाठी मोठी सरप्राईज पार्टी ठेवणार आहोत, खूप मजा येणार आहे. अगं काय गं, हो हो काय करतेस नुसती? काय झालंय तुला? काही नाही. मग तू एक्साइटेड का नाहीयेस? अगं ग्रँड मला सरप्राईज पार्टी दिल्यावर केवढा आनंद होईल ना तिला, खूप धमाल होईल. हो. तू घेशील ना आंटीला घेऊन? हो येईल. ए तुम्हाला आयडियाज दे ना पार्टीसाठी, आपण दोघी प्लॅन करूया. चालेल? हो चालेल. मग जरा विचार करून ठेव, आपण पार्टी मध्ये काय करायचं? गेम्स ठेवायचे, डान्स ठेवायचा कि कॉम्पिटिशन ठेवायची? विचार करते. आणि आपण ड्रेस काय घालायचा?
नकोय मला, तुझी खोटी काळजी नको दाखवूस. खोटी काळजी? तू बरी आहेस ना? खोटीच काळजी आहे. नाही तर जेव्हा मम्मांनी मला त्या तिसभर मुलीची माफी मागायला लावली ना, तेव्हा गप्प बसला नसतास, काहीतरी बोलला असतास. तुला त्यांचीच बाजू घेतलीस. हे बघ श्वेता, तुला माहितीये की मी नेहमी खऱ्याची बाजू घेतो, आणि तुझं चुकत असेल तर तुला समज द्यायला नको. त्या लहान मुलीसमोर अशी किंमत करता तुम्ही माझी? लहान आहे ना ती, मग का खेळलीस तिच्या भावनांची तू? का असा हा फालतू प्लॅन रचून त्या खोट्या बाईला घरात आणलंस? घरच्यांना किती मनस्ताप झाला माहितीये तुला? दीपिकाची अवस्था बघितलीस ना तू? आधी तुझ्या या स्वभावामुळे माझी नेहमी कोंडी होते या घरात. तू कधीच माझी बाजू घेत नाहीस. उगाच वाटेल ते बोलू नको श्वेता. जेव्हा जेव्हा तुझं बरोबर होतं तेव्हा तेव्हा तुझी बाजू घेतलेली मी. असं फार कमी वेळा झालं. म्हणजे तूच बघ ना किती कमी वेळा तू बरोबर वागलीस. ते कसा नवरा आहेस तू माझा? मला ना खरंच कळत नाही मी का लग्न केलं तुझ्याशी. हो अच्छा, आता तुला याही गोष्टीचं वाईट वाटायला लागलं का? रिग्रेट होत? तूच तशी वेळ आणलीस माझ्यावर. या जगात तुम्हाला फक्त आणि फक्त दीपात चांगली वाटते. शेवटी तिनेच कार्तिकला फसवलं, तिलाच हे घर सोडून जावं लागलं. मी मात्र नेहमी तुमच्या मर्जीत राहण्याचा प्रयत्न करते, तुमची सगळी बोलणी ऐकून घेते. आधी तू सुद्धा मला तुझ्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतो, हे अशी वागणूक का मिळते मला? मी का राहते ना या घरात मलाच कळत नाहीये. काय त्रास आहे का तुला या घरामध्ये? सगळं तर तुझ्या मनासारखं होतं, आणि तू जर चुकीचं वागत असेल तर बोलायला नको तुला. हो ओके, चुकले मी. झालं समाधान? एका प्रेग्नंट बाईला असं कोणी घरात कोंडून ठेवतं का? हा हाऊ इनसेन्सिटिव्ह. श्वेता, तू प्रेग्नन्सीचा निर्णय कसा आणि का घेतलायस हे आठवतंय ना तुला? प्रॉपर्टीचं आमिष दाखवायला लागलं तेव्हा तयार झाली असतो. मी आपल्या दोघांचा आणि आपल्या बाळाच्या फ्युचरचा विचार केला. काय चुकलं माझं? हे बघ, मला तुझ्याशी आर्ग्यू करायचं नाहीये, कळलं? तू ज्यासाठी सून म्हणून या घरात आलीस ते जर तुला कमवायचं असेल तर इथले रूल्स तुला पाळायला लागतील. या घरात ममाचा शब्द हा शेवटचा शब्द. तिच्या विरोधात जाऊ नकोस, त्यातच भलं आहे तुझं. सुधारणार नाही. तुला ओरडून सांगितलं, प्रेमाने सांगितलं तरी तू सुधारणार नाही. इतकं समजून सांगितलं होतं ना, तरी सुद्धा हे केलं. काय झालं आई? काय झालं हे काय? हे काय कार्तिकी? कार्तिकी काय लिहिलंस यावर? काय लिहिलंस? एक खोट बोलले मी आणि त्याची शिक्षा मात्र माझ्या नाती आजपर्यंत भोगताय. मी का खरं लपवते? तेव्हा मला सत्य सांगण्याची शक्ती दे. मी सत्य सांगणं खूप गरजेचं आहे. दीपा आणि कार्तिक एकत्र यायला हवे.
कसं होणार ते? दीपा तर ऐकायलाच तयार नाहीये. तिने निक्षून नकार दिलाय मला. काय करू? माझं नाव आहे आई, तू सांगितलेलंस मला नाव लिहायला. पण मी तुला हे नाव लिहायला नव्हतं सांगितलं. आई, हेच तर माझं नाव आहे. कार्तिकी, कार्तिकी, काय बोललीस तू? हे तुझं नाव आहे? किती वेळा सांगितलंय तू? तुझ्या आणि दीपिकाच्या मनात जे काही चाललंय ते पूर्ण होणार नाहीये. दीपिकाच्या बाबांचं आणि माझं लग्न होणार नाहीये, कळलं तुला? समजून सांगितलं होतं ना तुला? सांगितलं होतं की नाही? का लिहिलं? कोणाचंही नाव लिहिते? जे आपलं नाव आहे तेच आपण लिहायचं, कळलं? सोडून टाक ते नाव. आई, हेच माझं नाव आहे आणि हेच मी लिहिलं. कार्तिकी, कार्तिकी नाम था, तुझं नाव आहे. तुझं नाव आहे का कार्तिकी? कार्तिकी नामदार, अक्कल आहे तुला? कळत काय बोलते? हो, मी माझंच नाव लिहिलंय. कार्तिकी, कार्तिकी, अक्कल आहे तुला? काय बोलतेस तू? तुला शेवटच सांगते, कोणाचंही नाव लिहायचं नाही. कोणाचं पण नाव नाही आहे ते, माझ्या बाबांचं नाव आहे ते. माझ्या बाबांचं नाव आहे ते. विठोबा, आता तूच मार्ग दाखव मला. या पेचातून तूच मला सोडव. विठोबा, माझ्या नातींना त्यांचे आई वडील मिळायला हवे. कार्तिक आणि दीपा एकत्र यायला हवे. माझ्या नातींच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्या दोघी सुखात राहायला हव्या, आई वडिलांच्या मायेच्या छत्राखाली वाढायला हव्या. विठोबा, माझ्या नातींची इच्छा पूर्ण कर. विठोबा, माझी इच्छा पूर्ण कर. हात जोडते, पाया पडते तुला. म्हणजे माझी इच्छा पूर्ण होणार, माझ्या नातींची इच्छा पूर्ण होणार. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही, कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.